अंगावर शहारे आणणाऱ्या सह्याद्रीतील उंचच उंच पर्वतरांगा. त्यावर चढाई करायची म्हटलं तर भल्या भल्यांना घाम फुटतो. या अशा भल्या मोठ्या डोंगरावर 1000 किलोचं वाहन डोक्यावर घेऊन जायचं म्हटल्यावर शक्य वाटतंय, नाही ना? पण भोरमधील डायरेश्वर पठारावर राहणाऱ्या अशोक जंगम आणि रवींद्र जंगम या दोन शेतकऱ्यांनी हे शक्य करून दाखवले. रायरेश्वर किल्ला परिसरात विस्तीर्ण पठारावर 45 जंगम कुटुंबांची शेती आहे. या जंगम कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय. शेतीवर या कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. यामुळे सर्वांना शेतीसाठी सोय व्हावी म्हणून किल्ल्यावर राहणारे अशोक जंगम आणि रवींद्र जंगम या दोघा शेतकरी भावांनी ट्रॅक्टर खरेदी केलं. परंतु हे ट्रॅक्टर न्यावं कसं हा प्रश्न त्यांना पडला. मग त्यांनी 20 ते 25 ग्रामस्थांशी चर्चा केली, सर्वांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पुढे ट्रॅक्टर नेण्याची मोहीम सुरू झाली. ट्रॅक्टरचं टायर, इंजिन, मडगार्ड तसेच काही अवजड पार्ट वेगळे केले. एक एक करून हे सगळे पार्ट किल्ल्यावर नेण्याचं ठरलं. मग अवघड लोखंडी जिना आणि कड्या कपाऱ्या पार करत 20 ते 25 ग्रामस्थांच्या मदतीने खांद्यावर उचलून ट्रॅक्टर नेण्यात आलं. 4,694 फूट उंचीवरील पठारावर ट्रॅक्टर नेण्यासाठी 2 दिवस लागले. किल्ल्यावर सर्व पार्ट पोहोचल्यावर पुन्हा ते जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर सुरू झालं. इतिहासात पहिल्यांदाच 4,694 फूट उंची असणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर आला. शेतकऱ्यांनी ठरवलं आणि करून दाखवलं. भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी साधी पायवाट नाही. या ठिकाणी असलेल्या दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा वापर करताना पर्यटकांची नमछाप होते, कारण ही शिडी तीव्र उताराची आहे. शिडीवरून गडावर जाताना आणि खाली उतरताना भीती वाटते. या परिस्थितीत रायरेश्वर येथील शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टर नेण्याची किमया केली. या शेतकऱ्यांनी जिद्द आणि इच्छाशक्तीमुळे अशक्य गोष्टही शक्य करून दाखवली आहे.